नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी 27 एप्रिल 2020। त्यापूर्वी जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तसेच या व्हिडिओला लाईक व कमेंट करायला विसरू नका। MPSC PSI ST SSC RRB इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवरती आधारित प्रश्न आहेत, ते आपण पाहू। 27 एप्रिल इतिहासात अनेक प्रकार चे महत्त्व आहे। हा दिवस अनेक लहान मोठ्या घटनांचा साक्षीदार राहिलेला आहे। यापैकी काही इतिहासांच्या पानामध्ये नोंदविण्यात आलेले व काही विसरले गेलेले खाली आहे, ते पाहून घेऊ। 1526 बाबर दिल्लीचा सुलतान बनला। 1606 शहाजादा खुसरोला बादशाह जहांगीरने अटक केली। खुसरोला यांना 6 एप्रिल रोजी बंड जाहीर केले। 1662 नेदरलँड आणि फ्रान्स यांनी लष्करी करारावर स्वाक्षरी केली। 1748 मोगल सम्राट मोहम्मद शहाचा मृत्यू। 1848 कलकत्ता विद्यापीठाने विद्यापीठ शिक्षणाच्या क्षेत्रात महिलांना प्रथम मान्यता दिली। 1912 मजबूत हावभाव चेहऱ्यावर मुलासारखे रहस्य आयुष्यपूर्ण थिएटर व चित्रपटांची दिग्गज अभिनेत्री जोहरा सलगत यांचा जन्म। 1945 दुसऱ्या महायुद्धात अमेरिका ब्रिटन व सोव्हिएत युनियनच्या सैन्यांची नाझी नेते हिटलरच्या सैन्याविरुद्ध एकत्र आले। जर्मनीमधील एल्बो नदीच्या काठावर अमेरिका व सोव्हिएत सैन्य यांच्यात एक पहिली बैठक झाली। 1960 नॅशनल डिफेन्स कॉलेज नवी दिल्ली येथे सुरू झाले। 1961 सिएरा लिओनचा स्वातंत्र्य दिन हा पश्चिम आफ्रिका देशाचा सुमारे 150 वर्ष ब्रिटनच्या ताब्यात होता। मध्यरात्री हिरव्या पांढऱ्या आणि निळ्या पट्ट्यांसह देशध्वज फडकविण्यात आला। 1967 अमेरिकेने नेवाडा चाचणी साईटवर अणुचाचणी घेतली। 1972 अपोलो 16 अंतराळ यान पृथ्वीवर परत आले। 1989 बांगलादेशात वादळामुळे 500 लोक ठार। 1993 अफगाण विमान NANX 32 कोसळून 76 जण ठार। खालीलपैकी कोणता स्वामित्व योजनेचा एक भाग आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ग्रामीण वस्ती असलेल्या भूमीचा नकाशा बनविणे हा स्वामित्व योजनेचा एक भाग आहे। चर्चेत असलेले वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट म्हणजे WTI काय आहे? बरोबर उत्तर आहे कच्च्या तेलाचा एक ग्रेड आहे। झारखंड सरकारने लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी कोणते ॲप तयार केले? बरोबर उत्तर आहे झारखंड बाजार हे ॲप तयार केले। कोणत्या बँकेने गुगल असिस्ट व अलेक्सा या तंत्रज्ञानावर व्हॉइस बँकिंग सेवा सुरू केली? बरोबर उत्तर आहे ICICI बँकेने। COVID-19 रोगाशी लढा देण्यासाठी तंत्रज्ञान सहाय्य करण्यासाठी कोणत्या कंपनीने तामिळनाडू सरकारसोबत करार केला? बरोबर उत्तर आहे HCL या कंपनीने COVID-19 रोगाशी लढा देण्यासाठी तंत्रज्ञान सहाय्य करण्यासाठी HCL या कंपनीसोबत तामिळनाडू सरकारने करार केला। कोणत्या निमलष्करी संस्थेने ई कार्यालय ॲप तयार केले? बरोबर उत्तर आहे CISF। भारत सरकारने 6 महिन्यांसाठी कोणत्या उद्योग क्षेत्राला सार्वजनिक उपयुक्त सेवा म्हणून घोषित केले? बरोबर उत्तर आहे बँकिंग या क्षेत्राला भारत सरकारने 6 महिन्यांसाठी सार्वजनिक उद्योग क्षेत्र उपयुक्त सेवा म्हणून घोषित केले। 2020 जागतिक मलेरिया दिनाची संकल्पना काय आहे? बरोबर उत्तर आहे झिरो मलेरिया स्टार्ट विथ मी ही 2020 या जागतिक मलेरिया दिनाची संकल्पना आहे। कोणत्या संकल्पनेखाली 2020 जागतिक लसीकरण आठवडा पाळला गेला?
बरोबर तर आहे वॅक्सिन वर्क फॉर ऑल या संकल्पनेखाली 2020 साली जागतिक लसीकरण आठवडा पाळला गेला. कोणत्या व्यक्तीची केंद्रीय दक्षता उपायुक्त आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे संजय कोठारी यांची केंद्रीय दक्षता आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्या मंत्रालयाने माय बुक माय फ्रेंड मोहिमेचे उद्घाटन केले? बरोबर उत्तर आहे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने माय बुक माय फ्रेंड या मोहिमेचे उद्घाटन केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक व कमेंट करायला विसरू नका. तसेच टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.